रांगोळी काढताय? अक्षय तू काय काय मदत केली पिल्लू? अच्छो वे दोघी पण आंघोळ करायचं ना अजून? छान काढले ग. गुड मॉर्निंग सई सौम्य सिस्टर्स चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर माहेरचा ना आज पहिला दिवस आहे. आज ना आंघोळ ना मला माझी आईनं घातले, तर एकदम जुन्या पद्धतीनं तेल वगैरे लावून केसांना मॉलिश वगैरे करून ना आईनं ना तेलाचं न्हायला घातले. तर आज आईनं डोकं धुतले तर माझं ना केस न केस सगळे चिटकलेत. पण त्या मागचं आईचं प्रेम असतं, नको पण म्हणायला येत नाही. शॅम्पू वगैरे आईला आवडत नाही. पहिलं ना असे लेकी वगैरे माहेर यायचे ना, त्यावेळेस ना आया असंच न्हाणं धुणं करायचे. तशी माझी आई न्हाणं धुणं केली. चहा वगैरे माझा सगळं झालाय, तर इथलं रुटीन वेगळं असणार आहे. तर माझा एकदम ना बिना कामाचा रुटीन असणार आहे. तसं करायचं बहिणीला मदत काहीतरी काय, पण जबाबदारी ना असं काही नसतं. जसं तिथं असतं माझ्या सासरी, तर इथं आले आले ना परी लागली का आम्हाला स्वाती बरोबर स्वरा नावायचं. तर आम्ही हिला म्हणतोय स्वाती. स्वराचं आणि ना परीचं चालले वर गच्चीवर खेळणं दोघीचं भांडीकुंडी. सकाळ सकाळच त्यांचं चालू झाले. काल ना प्रवास करताना इतकी गर्मी जाणवत होती ना, तर बरंच गर्मी जाणवत होती. तर इथं आम्ही आले आले ना बरंच मोठा पाऊस पडला, इकडं पण पाऊस पडलाय. त्यामुळं ना आता सध्या तरी थोडं गार वाटतंय. मुलांना पण बरं वाटतंय की ऊन वगैरे काही नाही. आज पण आबाळ्याचं आणखीन दुपारी काय ऊन पडतं का आबाळ पडतं माहित नाही, पण सध्या तरी आबाळ आहे. परीला खेळायला बरं आहे. आबाळाचं वर गच्चीवर एकदम बिंदास्त खेळताय दोघी. तर ह्यांचं काहीतरी ज्यूस वगैरे बनवायचं चाललंय. कुंडीतलं झाडे वगैरे पानं वगैरे तोडतात आणि पावसाचं पाणी साठलंय थोडं इथं वरती एका साईडला. तर त्यांचं चालू आहे ज्यूस वगैरे करणं. तर त्यांचं चालू दे खाली वहिनी काय करते बघू. इकडं ना वहिनीनं ना भाताला ठेवले वरती शेगडीवरती. तर पोरं वगैरे भात मागतात म्हणून सकाळ सकाळी भाताला ठेवले वहिनीनं. तर सगळ्यांचा चहा ठेवलेला होता. मला आणखीन चहा लागतो म्हणून वहिनीनं तसंच पातेलं ठेवले. इथं पण सकाळ आणि संध्याकाळी दोनच वेळेस पेतात. तर माझ्यासाठी आणखीन वहिनीनं पातेलं ठेवले. माझी वहिनी आहे ना किचनवरती उभा राहून स्वयंपाक ना नको वाटते म्हणून ना गॅस खालतीच घेऊन स्वयंपाक करते. तर एक नंबर वास येतोय. एकच म्हणजे एकच नंबर लग्नातला फील होतोय. आपल्याच हातचं खाऊन खाऊन इतकं कंटाळायला आलेलं असतो ना, तर विचारायलाच नको. तर तशी बाल घेत्र वहिनी माझी सुगरण येते. तर इथं ना मुलांचं आवडतं अख्खा मसूर शिजतंय. तर इकडं बटाट्याची भाजी आणि पाठीमागं नाश्त्याची वगैरे तयारी चालेल. तर इथं श्रद्धाना आत्या काय बोलती काय नाही ह्याचं निरीक्षण करते. आणि मध्ये मध्ये हिजं लुडबुड चालू असते श्रद्धाचं. तर काय खायला भेटतं, कुठलं पसारा किती खाली काढायचं ह्याचं निरीक्षण चाललंय ना श्रद्धा. काल ना आले गावातून येताना आळूची पानं आणली होती वहिनीचं ना आळूच्या पानाची तयारी चालू आहे. तर आळूच्या पानाची वडी माझी वहिनी कशी करते हे तुम्हाला शेअर करणार आहे. कारण भाज्या येईपर्यंत तर वहिनीचं झालेलं होतं, त्यामुळे रेसिपी दाखवता आलं नाही. माहेर आहे निवांत चालू आहे माझं रुटीन. तर आधी ना ह्याच्यामध्ये ना मिरच्या घेतल्यात वहिनी, मीठ टाकले आता आणि ओवा जितकं लागतंय ना आपल्याला ओवा टाक सॉरी जिरं टाकले मध्ये ना ह्याच्यामध्ये ना वहिनी काय वहिनी ओवा ओवा जिरं मीठ आणि मिरची धन सुद्धा टाकले वहिनीनं. तर लसूण मी आता सोलून घेते. आधी वड्यांसाठी ना लसूण सोलणं चाललंय माझं आणि वहिनीचं. तर त्यात ना ओवा मीठ जिरं आणि लसूण आणि धन आणि मिरची टाकले वहिनीनं. तर ते एवढ्या वड्यासाठी वहिनी सामान टाकतात ह्याच्यामध्ये. कोथिंबीर पण टाकतं का? कोण कोण बहिणी हे टाकत बघा. लिंबू चिंच काय तर ना वहिनीनं पिठामध्ये ना त्यांना जितकं क्वांटिटीचं पाणी लागतं ना तितकं ते पाणी घालून ना हरवायला लागले त्याला. तर पीठ हिरवं दिसण्याचं कारण ना हिरवी मिरची आहे त्यात. सोडा वगैरे काय घातलंय का? सोडा जितकं लागते ना तर तितकं सोडा आणि इतकी आळूची पानं आहेत. तसंच ना वहिनीनं इकडं ना तेल पण ठेवले कडवायला. तर ना वहिनी ना पोळपाट घेऊन ना त्याच्यावरती स्प्रेड करायला ते बेसनाचं पीठ. डायरेक्टली तळायचंय म्हणून ना वहिनी पानावर पान नाही ठेवत म्हणतात. तर तळायचं असेल तर ते सिंगल घेतात. तर सिंगल सिंगल पान घेऊन ना त्याच्यावरती बेसन घेऊन स्प्रेड करून त्याला रोल करून ठेवलंय असं.
आता ना आणखी ना मुलींमध्ये मिक्स झाले नाही, तर इथं वहिनीचं काम झालंय, तर निरीक्षण करत बसले इथं, तर वड्यांचं वहिनीचं काम झालंय इथपर्यंत। घरच्या आळूच्या पानं असल्यामुळे ना एकदम ताजे ताजे आळूच्या पानाचे वडे असणार आहेत आज। सईच चालूय श्रद्धाच्या पाठीमागे खेळणं खेळणं, तर सई कसं करेल तसं श्रद्धा करायला लागली का नाही? काय करते वहिनी? वहिनी काय बोलते? सगळ्या वड्यांना ना जितके माझ्या घरचे निघाले तितकंच आळूच्या पानाच्या वड्या झाल्या तिथं तयार। पण सरळ पाहिजे की आपल्याला? तर ना एवढं पीठ राहिलंय, तर वहिनी म्हणतात ना ह्यात कांदे वगैरे टाकून ना कांदे भजी करूया, तर म्हटलं करा। तेल पण तापलंय बघा चांगलं। तर वहिनी म्हणतात जेव्हा आळूची वडी एकदम असं न उकडता वापरता जर नाही करायची असेल ना, सिंगल पानावरतीच बेसन पीठ वगैरे आपण काय त्यात टाकतो ना सगळं टाकायचं आणि डायरेक्टली तळायला घ्यायचं। जर वापलून कापून जर आपल्याला फ्राय करायचं असेल तर डबल टिबल पानं घेतलं तर चालतंय। तेल चांगलं तापलं। झारे का आधी कुंकू काय? कलर मस्त आलेगा। तर तळून झालंय फायनली वडी। तर अशा वडीचं कलर दिसतोय, तर एकच नंबर वडी झाली। ताज्या ताज्या पानांचा आणि विशेष म्हणजे घरचा। तर वर ना तेल निकळेपर्यंत ना वहिनीची टेक्निक भारी आहे। तर खाली लगेच दुसऱ्या वड्यांचं टर्न चालू आहे। काय वास आलाय म्हणून आली तू? नाही आवडत, पण वास कशाचा यायलाय? गच्चीवरून खेळायचं सोडून ना अक्षरा खरी आले, तर हिचं नाव आहे हिंदवी, तर हिला आम्ही म्हणतोय अक्षरा। तर मम्मा काय करते हे बघण्यासाठी ना वरून खाली आली खेळता खेळता। खरंच ताईनं तेल लावले वहिनी, तर आईने ना तेल लावून इतकं असं चोपून वगैरे ते नाव घातले ना, तर सगळं चिपचिप झाले, काय हरकत नाही, असं पण सुख मिळणं खूप कठीण आहे। तर अक्षू कशी बघते व्हिडिओकडे? तर इकडे वहिनीचं ना तसंच टर्न चालू आहे आळूच्या पानाचं। ह्या झाल्या आळूच्या वड्या, तर आणखी टर्न वहिनीचे चालू आहेत। तर खरंच असं सिंगल पण तळल्यानंतर खूप छान लागतं। तिथं माग स्वराली ना प्रांजलला आटली, तर प्रांजलला कळे ना गर्दी घरात लहान मुलांना किती जरी म्हटलं नवीन माणसं आली थोडं वेगळंच वाटत असतं। सैर आली तिथे सारखं पाठीमागे पाठीमागे असते। इथं ना आमचं दुकान आहे बाबांचं, तर रिटायर झाल्यानंतर दुकान लावले त्यांनी। आधी पण होतं, पण छोटंसं होतं, तर आता खूप मोठं केलंय। तर होलसेल भुसार मालाचं दुकान आहे। तर दिवसभर आई बाबा परत माझा भाऊ पण बसतो, शाळा वगैरे त्याची झाल्यानंतर। तर मुलांना खेळण्यासाठी ना मी इथं आणले, तर गिरेक वगैरे आहेत, जाऊन आज दाखवले असते तुम्हाला, परत दाखवीन। दुकानाच्या इथं ना गाडी लावायला, मोठी गाडी लावायला वगैरे छोटंसं स्पेस आहे। तर तिथं ना आंब्याचं झाड आहे छानपैकी, आंब्याचं आहे, परत पारिजातकाचं आहे, आणि आणखीन एक शिवचं कशास्त्र आहे, कडीपत्ताचं आहे, शेवग्याचं होतं कट केलेत, आणि पुढे ना बदामाचं आणि दोन नारळाची झाडे आहेत, गुलाबाचं झाड आहे, परत ना चिक्कूचं वगैरे झाड आहे। तर गुलाबाचं इतकंच झाड आहे, तर प्रचंड गुलाब लागतात, सध्या तर काही दिसत नाही, छोटे छोटे गुलाबाच्या कळ्या आहेत। तर ह्या बाजूला ना दुकानाचं जे एक्स्ट्राचं जे सामान असतं ना, अंड्याची ट्रे, पत्रिका झालेले जे ठिके वगैरे असतात ना, तर हिथं ठेवतात। तर सगळे ह्या जिन्याखाली स्टोअर करून ठेवलेत। दुकानाची ना पाठीमागची रूम आहे, तर जे एक्स्ट्राचं माल आहे जे कोल्ड ड्रिंक्स वगैरे, जे बिस्किट, परत चुरमुऱ्याचे, तांदळाचे, डाळीचे, बेसनाचे ठिके वगैरे एक्स्ट्राचं आहे, ते इथं स्टोअर करून ठेवले। तर इथं पूर्ण बिस्लरीचे बाटले आहेत, तर इथं आराम करण्यासाठी बेड आहे, बेडच्या खाली सुद्धा पूर्ण ना कोल्ड ड्रिंक्स आणि बिस्लरीच्या बाटल्या आहेत। हे आहे आमचं दुकान। अशा डब्यात ना पूर्ण साखर, डाळ्या, शेंगदाणे, परत तांदूळ, परत पोहे, टोस्ट, गुळाचे मोठे मोठे ढेप, चुरमुऱ्यांचे, तर इकडे तेलांचे पूर्ण खोकी, तर मिनरल्स वॉटरच्या पूर्ण बाटल्या,
कुरकुऱ्यांचं वगैरे सेक्शन आहे, मसाल्यांचं त्या बाजूला। तर श्रद्धाला घेऊन आले मी दुकानात, तर इथं देत आहेत वडील गिरायक। आणि याच्यामध्ये ना पूर्ण या फ्रीज मध्ये दुधाच्या पिशव्या, कोल्ड ड्रिंक, फराट्यापासून ना वेगवेगळे व्हरायटीचे कुरकुरे वगैरे ना बरंच काही काही आहे। तर नारळ सोलायचं मशीन, तर इथं ब्रश, सुपली, कपड्याचं ब्रश, खिरीचं तांदूळ आहे, मिठाचं वगैरे सेक्शन। तिकडं चाललंय अण्णांचं गिरेक देणं, यांचं सगळ्यांचं लुडबुड चाललंय दुकानात। इकडं टीव्ही बघत ना परी, हिंदवी आणि स्वरा तिघांचं पण जेवण चाललंय। ए पोट भरून जेवण करा, छान केलं मामीने जेवण झाले। तर बटाट्याची भाजी, त्यांच्या मानानं भात, चपाती, पापड, अगं अक्का मसूर केलंय, परत वडी केलंय, भजी केलंय। कुठली भाजी आणू तुला स्वाती? अक्षु बटाट्याची आणू, अचुला पापड पाहिजे ना, बर आणतात। तुझं आवडतं आंबील केले ग, आंबील ताकाचे आवडते ना तुला, मम्मूने केले। सरांसाठी गरम गरम बरंय बघा बहिणी, कच्च्या कैरीचं ना तडका मारलेलं लोणचं, फ्रेश ताज ताज। तर इथं करणं चालू आहे, मी काटलंय छान लागते बर का तडक्याचं लोणचं, खायला नको झालं सगळं। तडका आवडते ना, आवडून खाते सगळं, लगेच संपवा लागतं, एक दिवस छान टिकत संपते। आज गोड आंबा आपला, केसर आंब्याचं कोण करल का असं फ्राय लोणचं? घरच्या आंब्यात मग काय वाटत नाही का? नाही केसर आंबा नाही, हे कुठला आहे? गोड आहे, कशी गोड आहे, मस्त आहे। फक्त ना 2 मिनिटं वाफ काढायची बघा बहिणी, फक्त 2 मिनिटं वाफ द्यायची, एक नंबर होत्या। इथं ना एकमेकांना पोहणे घालणं चालू आहे, तसं डिस्को पापड खाणे, तर त्यांची मजाच मजा चालू आहे। आंबे कापून खा, कैऱ्या कापून खा, खरंच खूप गोड आहेत। आणि घरचे आंबे असले ना किंमत नसते, हे बरोबर आहे। तर इथं सही आहे ना, स्वराला घालायला लागले पोहणे, टीव्ही बघा त्यांचं खाणं पिणं वगैरे चालू आहे, त्या दंगा मस्ती उन्हाळ्याची चालू आहे त्यांची। तर त्यांचं कंटिन्यू चालू द्यात, खेळतात तर खेळ द्या। तिकडं परी घालायला लागले अक्षुला, हळू हळू विचारणार का मॅम? नाही तर रूम मध्ये येऊन ना त्यांच्यात मिक्स व्हायला नको म्हणते। तर प्रांजल निवांत इथं बेडवरती खेळणारे, तिचं खेळणं चालू आहे। तर आईनं इतकं तेल लावून चुपचुप केलंय ना, तर मला खूप गरम होते तेल लावल्यामुळे, आणि केस सुद्धा सुट्ट अजिबात होईना, केसाला केस अगदी चिटकून गेलेत नाहाला घातल्यामुळं। किती छान दिसायला स्वाती चेहरा, तर मग पोणी एक नंबर दिसायला आले बघ स्वाती, आवडली का तुला? सवय आहे, किती मस्ती चालले बघा ती जोडी जोडी। मस्ती बघा किती चालू आहे, अरे 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 दंगा बसते रे बाबा। हा बहिणीची ना कालची बॅग काढणं चालू आहे, तर त्यांचं पण आवरणं महत्वाचंच आहे, त्यांचं लावणं चालू आहे कपाट। नाही ठेवा आज ना खेळायला ना सईला आणि परीला आणि स्वरा अक्षराला ना माझ्या शाळेत आटले। तर माझं शिक्षण ना 10वीपर्यंत ह्या माझ्या शाळेतच झाले, तर शाळेच्या ग्राउंडवरती ना सईला परला खेळायला आणले, आणि तसंच ना तिची आई कुठं शिकली हे पण त्यांना कळणं गरजेचं आहे। आणि त्यात त्यांना हे ऐकायला ना सगळं खूप मजा वाटते की आई ही तर शाळा शिकली वगैरे, त्यांना असं भारी वाटायला आलं की आई ही तुझी शाळा आहे का? तुझी शाळा, तर हा ही माझी शाळा आहे। तर ह्या बाजूला ना सगळं काय वसतिगृह आहे, इथे वसतिगृह का नव्हतं, वसतिगृह त्यांनी आत्ता वाढवले। तर इकडची जी शाळा इमारत आहे ना, तर ही माझी शाळा आहे। तर 10वीपर्यंत शिक्षण तर एकदम ना असं बसलं ना त्यावेळेचं सगळं आठवतं, लहानपणाचे मित्र मैत्रिणी वगैरे सगळंच, तर एकदम भारी वाटतं ना प्रत्येकाचं ना
कॉलेज जीवनापेक्षा शाळेचं जीवनच खरं एक नंबर. तिथंच गमती जमती साऱ्या असतात. पाठीमागाना आमच्या दुकानातलं ना सये आणि परी सरा अक्षरा सगळे फ्रुटी आणलेत. पहिला फ्रुटी पेन वगैरे चालले, मजा मस्ती करणं चालले. तू झालं अक्षर खेळा वाटलं होत तर ना ह्यांना आणले खेळायला. तर ही आहे माझी शाळा. आताच ना मुलांना फिरवून आणलं शाळेकडून, तर मुलांना ना माझी शाळा दाखवली, ते पण दाखवणं गरजेचं आहे. इथं वहिनीचं काम चाललंय, तर येईपर्यंत ना चिकन मटन वगैरे आटले तर इथं ना वहिनीनं काय केलं माहितीये का, चिकन ना असं मसाला लावून मॅरिनेट करून ठेवले. चिकनचं ना सुकं ना वहिनी, चिकन सुकं आणि बिर्याणीला वापरतात, तर मटण आमटी आणि असंच ग्रेव्ही टाईप वगैरे करतात, त्यांना तसं आवडते. घरात बिर्याणीचे पण तयारी चालले. इकडे ग्रेव्हीसाठी वगैरे वहिनीने ना टमाटर वगैरे असं काढून ठेवले, ह्यांची चालले तयारी. आले आले मला चहा लागतोय म्हणून वहिनी एकट्यासाठी चहा ठेवले. तिथे चहा कोणी पेत नाहीत, फक्त मुलं चहा दूध वहिनी सुद्धा पेत नाहीत. तर माझ्यासाठी इथं शिस्त चहा गाळून आताच आहे वहिनी काय होत ना. तर इथं ना चहा ठेवलं माझ्यासाठी, चहा वगैरे पिणार. आणि काय काय तयारी करते वहिनी मी दाखवतेच तुम्हाला. त्यांची तयारी हळूहळू चालले, मध्ये मध्ये श्रद्धा मध्ये येते, ती पण छोटी आहे ना, पण तिथं बघावं लागतं. मटण खा की तर हा चहा गाळा. इतकी वहिनीची काय काय तयारी झाली. तर माझा चहा पण छान उकळलाय, तर गाळायला म्हणतात वहिनी काही होत नाही. गॅसवर चालणार ना, शेगडीवरती चालते. हो सई मटण खात नाही म्हणून ना सईसाठी जिरा राईस आणि आमरस केले. जिरा राईस खाऊन सईनं संपवली, तर सई पुरताच केला होता वहिनीनं, तर बाकीच्यांना बिर्याणी. वहिनी कोथिंबीर राहिले बघा, तर इकडे ना मटणाचं सुकं, तर सईचा जिरा राईस सई पुरता केलता, तर संपलाय तिचा जिरा राईस खाल्ले. मस्त पैकी ना मटणाचा रस्सा बिर्याणी आणि वापरते. आता लिंबूची तयारी पण झाली. तर इकडे ना हॉटेल टाईप ना चिकन ग्रेव्ही केले, तर सर्वांना ना असं आवडतं. चिकन मटण सुकं बिर्याणी आमरस जिरा राईस. तू नको कोथिंबीर कापू, मान कापते बारीक करून होते. आजचा झणझणीत बेत, तर कांदा आणि घरचं लिंबू वहिनीने आटलेले बाहेरून येतात त्यांच्या बागेतलं. तर चुलीवरचे लेयर्स आलेले पशी भाकरी आहेत, तर आईनं माझ्या एकदम पातळ बनवलेत भाकरी चुलीवरची. परत ना कोकण टाईप रस्सा आहे हा, चिकनचा रस्सा आहे. तर इकडे ना मटण सुकं, तर मस्त झणझणीत बिर्याणी पण रेडी इथं, आणि कुसकरून खायला मटणाची आमटी. तर असा झणझणीत बेत आहे आमचा आज.